अदानी प्रकरणात जेपीसी नेमण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीत झुंपली आहे. त्याच दरम्यान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. दिल्लीतल्या विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादीनं जेपीसी बद्दल अनुकूलता दर्शवली होती असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केलाय. जेपीसी चौकशी नको हे पवारांचं व्यक्तिगत मत असू शकतं असा टोलाही चव्हाणांनी लगावलाय. शरद पवारांनी अदानी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यावर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली. आपण असतो तो माणूस विजयवंधामध्ये किंवा वाजलेमध्ये काम करतो तेव्हा काहीतरी माहिती असेल आणि म्हणून आमचं सूचन आहे की जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची चौकशी अधिक उपयुक्त ठरेल. पण तरी काँग्रेस आणि बाकीच्या आमच्या विरोधी मित्रांचा आग्रह असेल जेपीसीच हवी तर त्याला आमचा विरोध नाही. ज्या वेळेस विरोधकांची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये राष्ट्रवादीनेसुद्धा अनुकूलता दर्शवली होती. हा कदाचित पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा व्यक्तिगत ओपिनियन असू शकतं. आम्हाला त्यात काही म्हणायचं नाही आहे. समस्त ऑपोजिशनची भूमिका आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे